तर त्याच्यानंतरच्या 2 दिवसांनी त्यांनी शपथ घ्यायचं काय कारण असं का? तर 2 दिवसात ते सरकार राहिलं का तिथं? 2 दिवसात त्यांची सत्ता गेली, त्यांना त्यांचा राजीनामा द्यायला लागला. बिहारच्या क्रिकेटचा अध्यक्ष होतो, त्या दुबळी तसा टाकायचा, कुठं टाकायचा मी जरी खेळलो नसेल ते माहीत होतं. विकेट दिली ते करायचं काय, ती विकेट घेतलीच पाहिजे असं विचार. मोदी साहेब तुम्हाला गुरु समजतात, गेली 9 वर्ष ते कधी काय बोलले नव्हते. बेसिकली तुमच्याबद्दल तर अत्यंत आदराची वक्तव्य असायची. एकदम असं काय झालं की केवळ हे राजकीयच आहे की व्यक्तिगत पण काय? नाही, व्यक्तिगत असं काहीच कळलं नाही. व्यक्तिगत असतात एका गोष्टीसाठी विचारणाबद्दल ते कोण ते असं हे रोहित केळस पालेकर आले आणि 1 ऑगस्टचा इथे दरवर्षी कार्यक्रम असतो लोकांनी यांचा, त्याच्यामध्ये दोन्हीला म्हणून त्यांना पुरस्कार द्यावा असं त्यांच्या कमिशन ठरवलं, पण त्यांना ॲप्रोच नव्हतं. मी म्हणलं ठीक आहे, मी कॉन्टॅक्ट करतो. मी कॉन्टॅक्ट केलं, त्यांना विनंती केली, त्यांची स्वीकार ते 1 ऑगस्टचा इथे येणार असं त्यांनी तेव्हा सांगितलं होतं. कालची वर्ष घेतल्यानंतर काही बदल असतात तर माहिती नाही. आत्ता त्यांनी हे निमंत्रण स्वीकारलेलं आहे, त्यांचा कार्यक्रम एक सरकारी या ठिकाणी. त्यामुळे तुम्ही जे म्हणता तसं महत्त्वाची चिंता असल्याचं कारण नाही. चिंता किंवा अस्वस्थता ही जी बिहारमधील जी 16 राज्यप्रमुखांची बैठक जी घेतली आणि त्याच्यात आम्ही लोकांनी पुढाकार घेतला किंवा सहभाग केला, त्याची ही अस्वस्थता असावी अशी शंका मला इथे दुसरं काही करत. सर, तुम्ही पत्रकार परिषदेची सुरुवात राज्याच्या कायदा सुव्यवस्थेपासून सुरुवात केली आणि गृहमंत्र्यांची अस्वस्थतेबद्दलही तुम्ही काही टिप्पणी केली, तर सध्याची जी काही वक्तव्य चालली इंडियन एक्सप्रेसचं आर्टिकल असू द्या किंवा एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत असू द्या, काय आर्टिकल काय बैठक झाली आणि 2 दिवसांनी त्यांनी आपली भूमिका बदलली. समजा बैठक झाली, भूमिका बदलली, बैठक झाली का मी जाहीर बोललो होतो. मी जाहीर हे बोललो होतो की तुम्हाला सरकार बनवायला लोक कमी पडलं साठी तर राष्ट्रवादी तुम्हाला मदत बाहेरून पाठिंबाजी असते का तुम्हाला? सर, 14 निवडणूक झाल्याच्या नंतर त्याला बाहेरून पाठिंबा द्यायची भूमिका मी ज्यावेळेला ते मुख्यमंत्री झाले त्यावेळेस दिलेली होती. नंतर द्यायची वेळ आली नाही, पण ते देण्याच्यामध्ये आमचं काही कारण होतं. त्यांच्याबद्दलचं काय म्हणजे फार कौतुक होतं असं नाही, पण दुसरे काही गोष्टी होत्या त्यांच्या त्यांच्या विचारांच्यामध्ये तसं अंतर सगळे याची आम्हाला काळजी घ्यायची. ती तो त्या काळचा होता की या नंतरच्या काळामध्ये जे त्यांनी सांगितलं की ते वेगळे ही रोज खेळी त्याच्यात त्यांनी अनेक गोष्टीची चर्चा केली ही गोष्ट खरी, पण त्यांनी स्वतःच सांगितले का की या संबंधीचं धोरण मी बदललं 2 दिवसात आणि ते 2 दिवसात मी धोरण जर बदललं तर त्याच्यानंतरच्या 2 दिवसांनी त्यांनी शपथ घ्यायचं काय कारण होतं? आणि ती शपथ घ्यायची होती ती अशी चोरून का घ्यायची पाहते? त्यांना जर घ्यायची होती आणि त्यांना फाशी असा जर खाची होती आणि ती शपथ घेतली आणि त्याच्यानंतर जर आम्हाला लोकांचा त्यांना पाठिंबा असता तर 2 दिवसात ते सरकार राहिलं का तिथं? 2 दिवसात त्यांची सत्ता गेली, त्यांना त्यांचा राजीनामा द्यायला लागला. याचा स्वच्छ अर्थ आहे की सत्तेच्यासाठी आम्ही कुठेही जाऊ शकतो. हे जी त्यांची पावलं होती ती पावलं एकदा समाजाच्या समोर यावी या दृष्टीनं काही गोष्टी केलेल्या आहेत.
इंटरप्रिट करताना असं सुद्धा त्यात दिसतंय त्यांची एक इमोशन की तुम्ही त्यांना चीट केलं म्हणजे किंवा चीट केलं इन द सेन्स फसवलं तुम्ही त्यांना की फसले का फसले का उद्या मी सांगितलं तुम्हाला गरज नाही असतो या समज घ्याल लगेच समज घ्याल घ्याल का सर फडणवीस फसले का मोदी फसले मोदीचा संबंधच होता बैठक झाली की नाही झाली याच्या तोंडात सत्तेच्या तरुणच नव्हतं ते मोदी नव्हते ते राज्याचे बैठक झाली होती का आपल्याला वेसा विषयी असं वेसे होते वेसी काय मी याच्या आधी सांगितलं आणि अनेकदा दिसतात आजही दिसतो पण याचा अर्थ या गोष्टीने सत्वन आम्ही यासाठी किती अस्वस्थ आहोत त्याच्याशिवाय आम्ही कसं पुढे जाऊ शकत नाही जगू शकत नाही हे त्यांची अस्वस्थता एकदम आज असल्याच्या समोर येण्याची आवश्यकता सर क्लॅरिटी थोडी क्लॅरिटी हवी होती तुमची सत्ता स्थापन करण्याबद्दल बैठक झाली होती का नव्हती असं आहे की चर्चा सगळ्या झाल्या काय तुम्हाला सरकारच्या नाव काही करून आमची मदत हवी असेल ते काय आहे कशी मदत कशासाठी काय जाईल या सगळ्या गोष्टी असं काही उरल्याशिवाय कोणी चर्चा करतील पण तुम्ही मागारी आहात अशा पद्धतीचं देवेंद्र फडणवीसांचं किती दिवसांनी 3 ते 4 दिवसात शपथविधीच्या आधी याचा अर्थ 3 दिवसांनी त्याच्या आधीच आम्ही मागणार आलो ते शपथ काय घेतली पवार साहेबांनी टाकलेला राजकीय डाव होता असं स्पष्ट करायचा असा अर्थ काढायचा असं काय काढायचं असं चाल त्यांनी असं म्हटलंय काही होऊ नका मी सांगतो त्याच्यामध्ये असं आहे की हा डाव होता का काय होता मला माहिती पण तुम्हाला कदाचित लोकांना माहीत असेल किंवा नसेल माझे एक सासरे होते त्यांचं नाव सदू शिंदे आणि हे देशातले उत्तम गुगली वजन होते त्या गुगली वजना मोठ्या मोठ्या लोकांचे विकेट त्यांनी घेतले जाते आणि मी जगाच्या क्रिकेटचा अध्यक्ष होतो त्यामुळे मला गुगली कसा टाकायचा कुठे टाकायचा मी जरी खेळलो नसतं ते माहीत होतं त्याचा विषय जास्त काही विचारणार विकेट दिली पण अजित पवारांना या सगळ्यामुळे नामुष्की स्वीकारावी लागलेली असती असंही तुमचं मत असेल ते म्हणाले काय म्हणते त्यांची विकेट गेली हे सांगतात का सर गुगली आता हिट विकेट झाली गुगली तुमची होती चेंडू अजित पवार होते का अजिबात नाही ह्याच्यातून देवेंद्र फडणवीस आणि हे सत्तेच्यासाठी काय करू शकतात कुठं जाऊ कुठे उभू शकतात किसकट उभू शकतात या सगळ्याच्या समजण्याची जाऊन जातो 78 त्या रेफरन्सने तुम्ही शाळेचं काही सांगू लागला तुमच्या मुख्य उद्देश असं तसं झालं त्यांना हे माहीत नाही आता ते काय म्हणतात शिंद्यांनी आम्ही एकत्र निवडणूक लढलो ही भूमिका सतत मानतो आणि सरकार बनवलं अठ्याहत्तरला आम्ही सरकार बनवलं त्यांच्याबद्दल आम्ही काँग्रेसची फसवणूक केली राष्ट्रवादी काँग्रेस नक्की ठरवलं काँग्रेस एक स्वर्णसिंग काँग्रेस त्यांच्या नेतृत्वात आणि त्यावेळेला काँग्रेस इंदिरा गांधींची आणि स्वर्णसिंग काँग्रेस आम्ही एकमेकांच्या विरुद्ध निवडणुका लढवल्या हे जे सांगतात शिंदे आणि आम्ही निवडणुका एकत्र लढवल्या ती परिस्थिती 78 नव्हती आम्ही काँग्रेसच्या विरुद्ध निवडणूक लढवली आणि त्याच्यामधून नंतर सरकार बनवायच्यासाठी काही गोष्टी त्या ठिकाणी झाल्या पण ती काँग्रेस एस हा स्वतंत्र महत्व होता आणि तो स्वतंत्र होतो तसाच्या तसा इंटॅक्ट राहून आणि सरकारच्या ठिकाणी बोलतो ते लहान असल्यामुळं त्यांना तो कालखंड माहीत नव्हता त्यांना असं वाटलं की आम्ही काँग्रेस याची युती होती ती नव्हती ही त्यांना माहिती नव्हतं म्हणून मिळवलं कदाचित ते शाळेत जात होती म्हणून त्यांना मी दोष देत नाही
हे सगळं हे त्यांचं अज्ञान गेल्या काही दिवसांमध्ये वारंवार असं दिसतंय की तुम्हाला आणि सुप्रिया सुळे यांना टार्गेट केलं जात आहे. अजितदादांच्या बाबतीमध्ये मात्र कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर किंवा एकूण सॉफ्ट भूमिका घेताना हे पाहायला मिळतात. साहेब तुम्ही जो रेफरन्स सांगितला 78 त्याच अनुषंगाने शिंदे गटाचे मंत्री असं म्हणतात की तुम्ही त्यावेळेस जे सरकार बनवलेलं होतं त्यानंतरही लोकांनी तुम्हाला स्वीकारलं, तसं शिंदेंनाही ते स्वीकारले. साहेब राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षाबद्दल प्रश्न आहे. खरं तर दादांचं भर कार्यक्रमात विधान येतं की मला संघटनेत पद द्या. भुजबळ साहेब म्हणतात की ओबीसी समाजाला द्यायला हवं. या सगळ्यावर काय आता तोडगा निघणार आहे? खरं जयंत पाटील त्याच्यावर काल पक्षाचे राष्ट्रीय महासचिव यांनी घोषण केलेलं आहे, तुम्ही छापलेलं आहे अशा वर्षात वाचा. त्याच्या पक्षाचं धरून ते